उजनी धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे पंढरपूरमध्ये महापूर आलेला आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली असून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं आहे. या पुराच्या पाण्याने विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गाला सुद्धा पूर्णपणे वेढा दिलाय. परिसरातल्या नागरिकांचं आता स्थलांतर सुरू केलेलं आहे. NDRFची टीम पंढरपूरमध्ये दाखल झाली असून होड्यांमध्ये बसवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. भीमा नदीमध्ये 2,87,000 क्युसेसने सध्या पाणी वाहत आहे. त्यातच पावसाचं पाणी मिसळत असल्यामुळे जवळपास 3,50,000 आसपास ही सगळी पातळी वाढलेली आहे आणि त्याचमुळे पंढरपूर शहरामधलं व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, लखुमाई मंदिर, गोविंदपुरा, आंबेडकर नगर, दत्तनगर या भागामध्ये पुराचं पाणी आलंय. अनेक घरांमधले तळमजले हे पाण्याने भरलेले आहेत. लोकांनी पहिल्या दुसऱ्या मजल्यावरती आश्रय घेतलेला आहे. ज्या घरांना वरचा मजला नाही त्या घरामधल्या नागरिकांचं आता स्थलांतर सुरू करण्यात आलेलं आहे. जवळपास 7 ते 8 फूट पाणी हे अनेक घरांमध्ये गेलेलं आहे. या महापुरामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यामधल्या जवळपास 10,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, पुढचे 24 तास कदाचित पाण्याची पातळी हीच राहील, फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी आमचं स्थलांतर करण्याचा आमचा पहिला पर्याय आहे. कुठल्याही पद्धतीने जीवित हानी होणार नाही यासाठी सध्या प्रशासन प्रयत्न करत आहे. प्रदक्षिणा मार्गावर सुद्धा आता पुराचं पाणी आहे आणि नागरिकांना घरातनं बाहेर काढून होडीने प्रवास करून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक परिसरातील दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे आणि नागरिक हे आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरती तिसऱ्या मजल्यावरती आसरा घेत आहेत. काही जण पाण्यातून मार्ग काढत आपल्या घराकडे प्रवास करतात. अशा पद्धतीने हे पाणी मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि नौकायान म्हणजे या ठिकाणाहून नौकांचा प्रवास हा प्रदक्षिणा मार्गावरून सुरू झालेला आहे. ज्या ठिकाणाहून नागरिक हे आपले प्रदक्षिणा करत असतात विठुरायाची. पंढरपूर बाबतचे अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू, पण तोपर्यंत लोकमतला फॉलो करायला विसरू नका.